मुझे मरण जिनको दे दाता हर्ष करा हो गीत प्रभु छेगा हो या हो या हो गीत प्रभु छेगा हो या मंगलाचे घाले भंज मंगलाचे घडले दर्शन मंगलाचे झाले दर मंगलाचे घडले दर्शन चरणी वंदन वारंवार करा हो गीत प्रभुचे गाहो या हो गीत प्रभुचे गाहो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभो दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. आपण प्रार्थना करूया. ग्लोरिया इन एक्सेलसिस देवो ग्लोरिया ग्लोरिया अलेलुया अलेलुया Gloria, Gloria, in excelsis Deo. Gloria, Gloria, Alleluia, Alleluia. स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. हे प्रभू परमेश्वरा स्वर्गीय राजा सर्व समर्थ देवपिते, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्य म्हणतो, तुला भजतो, तुझा गौरव करतो. तुझ्या महान वैभवाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ग्लोरिया ग्लोरिया इन एक्सेलसिस देवो ग्लोरिया ग्लोरिया अल्लेलुया अल्लेलुया. हे प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या पुत्रा, हे प्रभु परमेश्वरा देवाच्या कोकरा पित्याच्या पुत्रा, जगाची पापे दूर करणाऱ्या तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या तू आमची प्रार्थना स्वीकार. देव पित्याच्या उजवीकडे बसणाऱ्या तू आम्हावर दया कर. ग्लोरिया ग्लोरिया इन एक्सेलसिस देवो ग्लोरिया ग्लोरिया अल्लेलुया अल्लेलुया. कारण हे येशू ख्रिस्ता देवपित्याच्या ऐश्वर्यात पवित्र आत्म्यासह तूच एकटा पवित्र, तूच एकटा प्रभू, तूच एकटा परमोच्च आहेस. आमेन. ग्लोरिया ग्लोरिया इन एक्सेलसिस देवो ग्लोरिया ग्लोरिया अल्लेलुया अल्लेलुया. आपण प्रार्थना करूया. हे मायाळू परमेश्वरा, आपल्या कृपेच्या वर्षवाने
तू तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांची संख्या वाढवतोस. तुझ्या या निवडलेल्या कुटुंबाचे रक्षण कर. बाप्तिस्मा साक्रामेंतामध्ये नवजन्म घेतलेल्या सर्वांना अमर जीवन दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्राचे आणि योहानाचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून याजक वडीलजन व शास्त्री आश्चर्य व्यक्त करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बरा झालेल्या त्या माणसाला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसात विचार करून म्हणाले, ह्या माणसांना आपण काय करावे, कारण त्यांच्याकडून खरोखरच प्रसिद्ध चमत्कार घडला आहे. हे सर्व यरुशलेमकरांस कळून चुकले आहे, तेव्हा आपणाला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये. मग याजक वडीलजन व शास्त्री यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा, कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. तेव्हा याजक वडीलजन आणि शास्त्री यांनी शिष्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सूचना, कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचा गौरव करीत होते. प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभो, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे धन्यवाद गाईन. प्रभूला धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे. प्रभूचे वात्सल्य अनंत आहे. प्रभू माझा सामर्थ्यदाता आणि गीत आहे. तो माझा उद्धारकर्ता झाला आहे. नीतिमानांच्या तंबूतून आनंदाचा व विजयाचा जयघोष होत आहे. प्रभो, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे धन्यवाद गाईन. प्रभूचा उजवा हात उंचावला आहे. प्रभूने उजव्या हाताने महान पराक्रम केला आहे. मी मरणार नाही, मी जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. प्रभूने मला जबर शिक्षा केली आहे, तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. प्रभो, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे धन्यवाद गाईन. माझ्याकरिता नीती मंदिराची दारे उघडा, मग आज जाऊन मी प्रभूला धन्यवाद देईन. प्रभूकडे जायचे हे दार आहे, यातून सज्जन प्रवेश करील.
प्रभु तू माझे ऐकलेस, माझा उद्धार करता झालास, म्हणून मी तुझे धन्यवाद गाईन. प्रभु तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे धन्यवाद गाईन. अल्लेलुया 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 अल्लेलुया. प्रभुचा हा दिवस आहे, या दिवशी आपण उल्लास व आनंद करूया. अल्लेलुया अल्लेलुया अल्लेलुया. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत मार्क कृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दलिया मरिया हिला दर्शन दिले. हिच्यामधून त्याने 7 भूते काढली होती. मरिया मग्दलिया हिने जाऊन हे वर्तमान येशूबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले. आता प्रभू येशू जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रकट झाला. त्यांनी माघारी जाऊन इतरास सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही. नंतर 11 जण जेवाबायास बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला आणि ज्यांनी त्याला उठवलेले पाहिले होते त्यांच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही. म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतःकरणाचा कठीणपणा ह्याविषयी योग्य दोष लावला. मग प्रभू येशूने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला शुभवर्तमानाची घोषणा करा. प्रभूचे हे शुभवर्तमान. एक महावाक्य आपण नेहमी आपल्या अंतःकरणात ठेवतो, ते ऐकत असतो. आपण प्रभू येशूला सांगतो तूच जीवन आणि तूच पुनरुत्थान आहेस. प्रभू येशूचे पुनरुत्थान ख्रिस्ती श्रद्धेचा भक्कम पाया आहे आणि त्या भक्कम पायावर प्रभू येशूच्या संजीवनी जीवनावरच ख्रिस्ती श्रद्धेची इमारत उभी आहे. हे सत्य की प्रभू येशू जीवन आणि पुनरुत्थान आहेत ख्रिस्ती धर्माच्या सुरुवातीपासून ठासून सांगितले जाते. मी म्हणेन कारण संत पॉल आपल्याला शिकवतो पुनरुत्थानावरील श्रद्धा काढा म्हणजे ख्रिस्ती धर्म नाहीसा होईल. परंतु पुनरुत्थान रहस्याची शक्ती ही जे ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारतात त्यांच्यात प्रत्यक्ष उतरू शकते. हा 2000 अधिक वर्षांचा इतिहास आहे. आजच्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये पीटर व जॉन पेत्र आणि योहान ह्या प्रेषितांत त्यामध्ये ही पुनरुत्थानाची शक्ती संचारली होती व परमेश्वर त्याची अद्भुत कृत्ये लोकात करत होता आणि म्हणून ह्या माणसांना म्हणजे शिष्यांना आणि मरिया मग्दलेना सारख्यांना नष्ट केले म्हणजे ख्रिस्ती श्रद्धा नाहीशी होईल असा विचार विरोधी शत्रू
करत होते, अद्भुत कृत्ये सर्व लोक अनुभवत होते, पण धमक्या देऊन हे शिष्य प्रभु येशूचे पुनरुत्थान झाले आहे हे सांगण्याचे थांबतील असे त्या विरोधकांना वाटत होते. मित्रांनो, सुरुवातीला या पुनरुत्थानाच्या अगदी सुरुवातीला जेव्हा प्रभू येशू कबर फोडून पुनरुत्थित होऊन लोकांना त्यांचे हरवलेले जीवन परत मिळवून देत होता तेव्हा प्रेषित देखील त्यावर विश्वास ठेवत नव्हते. पीटर तर निवडलेल्या मार्गावरून मागे फिरत होते हे आपण कालच्या शुभवर्तमानात ऐकलं. मासे पकडण्याचा धंदा सोडून पेत्राने प्रभू येशूची निवड केली होती आणि प्रभू येशूने पेत्राला सांगितलं होतं सुरुवातीलाच, मासे पकडण्याचं जाळं इथं टाक आणि कसे तुला जास्त मासे मिळतील, आणि मिळाले. रात्रभर तो खपत होता दुसऱ्या सवंगड्यांबरोबर, पण त्याला काही मिळालं नव्हतं. पण जेव्हा त्याला प्रभू येशूने सांगितलेल्या ठिकाणी ताबडतोब मासे मिळाली तेव्हा तो आनंदित झाला की मला मसीहा सापडला आहे, मला माझा प्रभू ज्याच्याविषयी मग त्याने बोललं की हा जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त आहे. पण तोच पेत्र पुनरुत्थानानंतर जेव्हा त्याला प्रभू येशूने सांगितलं होतं की तू मासे पकडणारा नाही तू माणसं धरणारा होशील आणि त्याने नांगराला हात घातला होता, पण आता पुनरुत्थानानंतर तो निरुत्साही बनून प्रभूचे अनुकरण पेत्र अर्ध्यावर सोडून मागे जाण्याच्या विचारात होता. आणि तसा तो बोलला आता मी परत मासे पकडायला चाललो, म्हणजे जो धंदा त्याने सोडून दिला होता नांगराला हात घातला होता मागे वळून पाहायचं नाही तरी सुद्धा आता पेत्र सुद्धा परत मासे पकडायला जायला निघाला होता आणि दुसऱ्या प्रेषितांनी देखील मागे फिरण्याचा निर्णय घेतला होता. सिएनाची संत कॅथरीन म्हणते, जो एकनिष्ठ असण्याची कदर करीत नाही त्याला धीर नसतो. पेशन्स, पेशन्स. धीर धरायला पाहिजे. मराठीमध्ये एका कवीने म्हटलेलं आहे, धीर धरी रे धीरापोटी. धीर धरायला शिकायला पाहिजे होता, पण शिष्य तिथं चुकतात आणि पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यात कमी पडतात, मागे फिरतात अर्धा रस्ता सोडून. पण मरिया मागदाला एक स्त्री सात भूत तिच्या मधून प्रभूने काढली होती असा आजच्या शुभवर्तमानात आपण उल्लेख ऐकला. मरिया मागदाला सर्व निवडलेल्या प्रेषितांना आव्हान देते, घडलेले सत्य अर्ध्यावर सोडू नका, शेवटपर्यंत सत्याचा शोध घ्या. सत्याचा संपूर्ण शोध घेण्यासाठी प्रयत्न करा. ही एक स्त्री प्रभू येशूने निवडलेल्या शिष्यांना उपदेश करते. धडा काय याच्यातून? तर संपूर्ण ख्रिस्त सभा म्हणजे पोप पासून बिशपांपासून धर्मगुरु फादर्स पासून प्रापंचिक वृत्तस्थ
संपूर्ण ख्रिस्त सभा सत्याचा शोध घेण्यासाठी नेहमी एकत्र असायला पाहिजे. प्रत्येक घटक ख्रिस्त सभेमध्ये महत्त्वाचा आहे. हे विजडम, ही शहाणपण मरिया मग्दला जिला पोप फ्रान्सिसने प्रेषितांची प्रेषित म्हणून जाहीर केलं. खरं म्हणजे पोप फ्रान्सिसने फक्त जे सत्य होतं ते जगाला सांगितलं अधिकृतपणे, की ती मरिया मग्दला प्रेषितांची प्रेषित. सर्वांना सत्य शोधायचं आणि पूर्णपणे संपूर्ण वाट चालून अर्ध्यावर वाट सोडायची नाही. नांगराला हात घातलेला मागे वळून मागे फिरून बघायचं नाही. कोरोना सारख्या विषाणूने माणसाचा सर्वनाश करायला घेतला असं आपल्याला वाटते, पण तो विषाणू माणसाचा सर्वनाश करू शकत नाही. श्रद्धाच हरवली तर माणसाचा विनाश होतो, पण माणसामध्ये जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत प्रभू ख्रिस्त श्रद्धा टिकविण्यासाठी सर्वांना मदत करीत असतो. तो आपल्या बरोबर चालतो. पीटर, योहान, पेत्र, योहान आणि इतर शिष्य हा धडा शिकले, परंतु आपण ख्रिस्ताचे अनुयायी श्रद्धा सोडता कामा नये. आपण बोलत राहायचं की हे प्रभू येशू, तूच माझं जीवन, तूच माझं पुनरुत्थान आहे. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक भाकर बनो. By the mystery of this wine and water, may we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. मित्रांनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो, या पुनरुत्थान रहस्यांमुळे आम्हाला आनंदाचे वरदान दे. आमचे नूतनीकरण करणाऱ्या पवित्र ख्रिस्त बलिदानाच्या सतत समर्पणामुळे आम्हाला सर्व काळच्या आनंदाचा अनुभव दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया.
हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे। या पुनरुत्थान दिवशी ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला, या दिवशी मोठ्या आनंदाने आम्ही तुझे स्तवन करतो। ख्रिस्त जगाची पापे दूर करणारे खरे कोकरू आहे। आपल्या मरणाने ख्रिस्ताने आमचे मरण नष्ट केले, मरणातून पुन्हा उठून ख्रिस्ताने आम्हाला आमचे जीवन परत मिळवून दिले, आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गात म्हणतो। पावनतम हे शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझा गौरवे अखंड भरली पुनित जाहली स्वर्ग धरा। जय 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 जयकार प्रभुचा शो गीत गान भांतरा। परमैशाचा पावन नावे एत धन्य तो जनांतरा। जय 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 जयकार प्रभुचा यशो गीत गान भांतरा। पावन 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 तम हे शक्तिशाली तू प्रभुवरा। प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर। आमचे परमगुरु फ्रान्सिस, मी तुझा पात्र सेवक, इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा अतिविरक्त पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो।
प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. Lord Jesus Christ, Son of the living God, by the blood of the Holy Spirit, we may by this your most holy body and work in all my sins and pardon. Keep me always faithful to your commandments and never let me depart from you. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. तुम्हामधील जितक्यांनी ख्रिस्त सभेमध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. आल्लेलुया.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या प्रजाजनांवर दयादृष्टीने पहा. या पुनरुत्थान रहस्याच्या कृपा सामर्थ्यामुळे पुनरुत्थानाचे वैभव आम्हाला मिळवून दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आपण पाचरणासाठी प्रार्थना करू. तरुण मुलांनी, मुलींनी, मुलींनी परमेश्वराची हाक ऐकून ख्रिस्त सभेमध्ये प्रतस्थ जीवनाचा किंवा याजकपद स्वीकारण्यासाठी औदार्याने पुढे यावं, असे पाचारण कुटुंबाकुटुंबात तयार व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू. हे प्रभो, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदय महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचरणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परांवर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पाळकीय कार्य करणारे फादर्स, व्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा म्हणून प्रार्थना व साक्रमेंत यांद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. आपण परमेश्वराकडे नित्य प्रार्थना करीत राहूया की हे कोरोना विषाणूचं संकट आपल्यावरून, आपल्यापासून दूर व्हावं. परमेश्वराने आपल्यावर दया करावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखला जावा म्हणून आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आणि दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव आणि सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना विषाणूची झळ पोचलेल्या ह्या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना तू दयेने ऐक. ह्या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना ह्या संसर्गापासून सुरक्षित ठेवा आणि ह्यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती आणि प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरता झटणाऱ्या सरकारी आणि आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावली उचलता यावीत म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही सर्व प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मानात नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुमचा उद्धार केला आहे आणि तुम्हाला आपली मुले बनवले आहे. परमेश्वर तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. तारणदात्या परमेश्वराने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य दान केले आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनाचा वारसा हक्क तुम्हाला मिळो. तुमच्या ख्रिस्ती श्रद्धेमुळे बाप्तिस्मा साक्रामेंता ठाई तुम्ही ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठवले गेला आहात. ख्रिस्ताबरोबर तुमचे ऐक्य सर्व काळ टिकावे म्हणून तुमच्याकडून पवित्र आचरण घडत राहो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. आलेलुया, आलेलुया. देवाचे आभार मानूया. आलेलुया,
Alleluia. Yeshu tumacha Ishwar Prabhu Mahan Karita Semi Mamina Sare Bhakura Nasanu